बरेच विषय तुंबलेत, नाले सफाई होणं गरजेचं आहे, पावसाळा तोंडावरती आहे, सध्याची महाराष्ट्राची एकूणच राजकीय परिस्थिती गेले काही महिने मला समजेनाशीच झाले ती, गेले काही वर्षच, एक दोन चार वर्ष तर झाली, तर काही कोण कुठे आहे तेच समजत नाही मला। भाई काही आमदार ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला प्रश्न पडतो की विचारू असं वाटतं सध्या कुठे आहे। आणि दुसरीकडे तो राजीनाम्याचा गोंधळ सुरू होता तो काल संपला। अनेक लोक, मी मागे एकदा म्हटलं होतं, मी जेव्हा त्यांनी सांगितलं, जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढवणार नाही, त्यावेळेला मी म्हटलं होतं की पवारसाहेब स्वतः विचार सांगतायत की मी निवडणूक लढवणार नाही, तुमचं काय मत आहे? समोर पवारसाहेबच उभे आहेत, ते म्हणतात नाही नाही निवडणूक लढवली पाहिजे तुम्ही। मला असं वाटतं खरंच त्यांना राजीनामा द्यायचा होता, पण जेव्हा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवार ज्या प्रकारे वागलेत, ऐ तो गप्पा बस, ऐ तो शांत बस, ऐ तो माई खातात ना, ते सगळं पवारसाहेबांच्या डोळ्यात देखत होत असताना पवारसाहेबांच्या मनात आलं असणार, अरे मी आत्ता राजीनामा दिलाय, हा माणूस असा वागतोय, खरंच जर दिला तर हा उद्या मला पण सांगेल ऐ गप्पा बस। मला असं वाटतं त्या भीतीपोटी, त्या भीतीपायी त्यांनी राजीनामा मागे घेतला, भानगड नको, हे आता असं वागतं पुढे कसं वागेल,